मी मला सुपरस्टार छोटी उस्ताद आज महान तर सोहळा आहे आणि तुम्ही सगळ्या मुलांना शेअर करण्यासाठी इकडे आला, सो किती एक्साइटेड आहात शो बघण्यासाठी? खूप एक्साइटेड आहोत आम्ही सगळेच, कारण इतके दिवस हा कार्यक्रम सुरू आहे आणि फायनली आज कळणार आहे की विनर कोण होणार आहे. सो विश ऑल द पार्टिसिपंट्स ऑल द बेस्ट आणि मे द बेस्ट विन. येस, आणि मला वाटतं मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद. हा महाराष्ट्राचा लाडका शो आहे आणि मी पण शो सुरू झाल्यापासून बऱ्यापैकी फॉलो केला आहे शो, आणि सगळे पार्टिसिपंट्स अतिशय उत्तम गातात आणि खूप छान वाईब आहे शोची, आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू सीईंग ऑल ऑफ देम परफॉर्म लाईव्ह. आणि आपल्या नव्या शोचं एक आज एक इंटिग्रेशन होणार आहे, म्युझिकल शो आहे आणि त्याच्यात बरीच नवीन गाणी रसिकांच्या भेटीला येणार आहेत. सो स्टार प्रभाचे त्याच्यासाठी खूप खूप आभार, खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना, आणि वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट. या कार्यक्रमाचे जज नमुना सचिन सर, आदर्श सर आणि वैशाली ताई होते, तर त्यांच्याबद्दल तुमच्या काय गाण्यांच्याही आठवणी आहेत आणि काय? अरे बापरे, त्या जजेसबद्दल बोलायला मी फार छोटी आहे, पण ऑफकोर्स इतके छान कमेंट्स, आणि मला असं वाटतं ना या मुलांना डोळ्यासमोर ठेवून ते त्यांना इतकं सुंदररित्या म्हणजे कधी ओरडून किंवा असं बजावून नाही सांगत, पण प्रेमाने समजावून सांगतात, ती एक गोष्ट मला फार आवडली सगळ्यांची. जजेसबद्दल मी असं म्हणेन की सचिनजी एकतर आपलं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार. आणि वैशाली आणि आदर्शबरोबर एक संगीतकार म्हणून मी खूप काम केलं आहे, त्यात जास्त करून वैशालीसोबत मी भरपूर गाणी केली आहेत, आणि विशेष करून प्रवाहाबद्दल बोलायचं झालं तर जीवलगाचं शीर्षक गीत माझं वैशाली गायली होती. वैशालीबरोबर माझा एक ॲज अ कंपोजर खूप जास्त चांगला रॅपो आहे, वी अंडरस्टँड इच अदर व्हेरी वेल, आणि आमची गाणी जी आम्ही एकत्र केली आहेत ती रसिकांना खूप आवडतात, तुम्ही उचलून धरता. सो या मला वाटतं या तिघांनीही या शोला एक वेगळी शोभा आणली आणि शोची व्हॅल्यू वाढवली. हेच सांगू की आमचा नवीन येणारा शो, म्हणजे हा फिनाले तर बघाच, पण आमचा नवीन येणारा शो सुद्धा नक्की बघा, कारण ॲज निलेश सेड तो एक म्युझिकल शो आहे, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न आहे. सो आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल. मी हेच सांगेन जे प्रिया म्हणाली ते, की छोटे उस्तादची ग्रँड फिनाले तर मला वाटतं सगळे आवर्जून बघणारच आहेत आणि सगळ्यांना उत्सुकता असणार आहे की कोण जिंकते, बट त्याचबरोबर आमचा नवीन शो लवकरच येतो आहे आणि तुझेच मी गीत गात आहे ज्याचा आता प्रोमो ऑनर आहे, आणि त्या शोमध्ये बरीच नवीन गाणी असणार आहेत आणि खूप वेगळा आणि एक्सायटिंग शो आहे. तो हा शो नक्की बघा, मला वाटतं सांगायला नको, लोक स्टार प्रवाह बघतातच आहेत आणि बघणारच आहेत, त्यामुळे स्टार प्रवाहाला खूप खूप शुभेच्छा आणि नक्की बघा आमचा शो.